जय श्रीराम। डेली शॉर्ट्स चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी 2 मिनिटांमध्ये ज्वारीची भाकरी करायची माझी पद्धत तुम्हाला दाखवत आहे। तर मी आज 4च भाकरी करणार आहे। माझी तब्येत ठीक नाही, आज मला सर्दी ताप आलेला आहे। तरीसुद्धा मी बाहेरचून नाश्ता वगैरे काही मागवत नाही, कारण तेलकट असतं। मी तसंच फक्त 4च भाकरी करत आहे चौघांसाठी। त्यासाठी मी आता 2 मिनिटात भाकरी कशी करते ते पहा तुम्ही। ज्वारीचं पीठ काल दळून आणलं आहे मी, छान मऊ बारीक पीठ दळून आणलं, ते व्यवस्थित मळून घेतलं। आता मी त्याला पीठ मऊ छान मळल्यानंतर भाकरी एकदम चिकट छान पीठ असल्यानंतर भाकरी एकदम मस्त येते, मऊसूद भाकरी येते। अशी भाकरी करताना सुद्धा असं मन एकदम छान वाटतं। पीठ जर खराब असेल, मोठं असेल, तर भाकरी अजिबात छान येत नाही। ज्वारीचं पीठ बारीक असल्यामुळे, पीठ एकदम छान असल्यामुळे भाकरी एकदम मस्त अशी मोठी व्हायला लागते, आपण कशी फिरवेल तशी। तर मी आज मी दुसरं काही रेसिपी करणार नाही, कारण माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी फक्त 4च ज्वारीच्या भाकरी करणार आहे। तर आता माझी भाकरी तयार होत आहे। हे बघा, 2 मिनिटांमध्येच आपली भाकरी तयार होते। आपण तब्येत ठीक नसल्यानंतर बाहेरून ह्या नाश्ता मागवू, हे समोसे मागवू असं आपण करतो। आपण उलट आजारी असल्यानंतर बाहेरचं खायचं नाही, ज्वारीच्या 2 भाकरी केल्या तरी बस होते आपल्या घरामध्ये। म्हणून मी काही बाहेरून मागवत नाही, तशीच मी उभी राहिले आणि 4च ज्वारीच्या भाकरी करत आहे। तर माझी ज्वारीची भाकरी तयारसुद्धा झाली। आता ही ज्वारीची भाकरी खायची आणि गोळी घेऊन आराम करायचा।